सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून बाजारतळ येथील राम मंदिर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते नंदकुमार ताडे यांनी ठेवला, तर या ठिकाणी तालुक्याचा आठवडे बाजार भरतो. या ठिकाणी वृक्षारोपण केल्यामुळं परिसर स्वच्छ राहील आणि भविष्यामध्ये बाजार करुणा देखील सावली निर्माण होईल, तर पर्यावरणाचं संवर्धन होईल या कारणानं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे आणि त्याची जोपासना देखील केली पाहिजे. आज ताडे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला तो कौतुकास्पद आहे असं यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितलं. गुरुर्ब्रह्मा, गुरुविष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै सगुण, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय, ही परंपरा वर्षानुवर्षीची आहे. आणि विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये गुरुला खूप महत्त्व आहे. ज्ञान घ्यायचं असलं तर गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि मग कोणता गुरु करावा, कसला गुरु करावा, सत्यगुरुच भेटतो का नाही. पण गुरुदेव दत्ताने 24 गुरु केले, त्यातला एक गुरु लोहार केला होता. म्हणजे ज्याचा ज्याचा जो जो जयाचा घेतेला गुण तो गुरु केला जाण. त्यामुळे गुरुपौर्णिमेला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आणि मग या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही चांगल्या गोष्टी कराव्यात म्हणून इथे आज श्रीराम मंदिरांच्या समोर सर्वांनी ताडे कुटुंबाने एकत्र येऊन झाडं लावण्याचा आणि पानसरे साहेबांनी, हिताबे साहेबांनी दिलेली झाडं लावण्याचा कार्यक्रम होतो. या निमित्ताने मोठी झाडं लावली पाहिजेत, वृक्षारोपण केलं पाहिजे. आणि पर्यावरण दिन जर साजायचं असेल किंवा पृथ्वीचं पर्यावरण टिकवायचं असेल तर ते जगवण्याची आवश्यकता आहे. एक माणसाला गेल्यानंतर सुद्धा 4-5 झाडं तो घेऊन जातो. आपण आहे तोपर्यंत एक तरी झाड लावा, अरे लावायचं नाही पण ते मोठं करायचं. आणि तशा प्रकारचं मोठी झाडं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नगरपालिकेमध्ये आपण काही काम सुरू केलं होतं, त्याचं आता काय झालं ते वेगळा विषय आहे, परंतु कामं करावं लागतील. आणि विशेषतः गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण हा अत्यंत आनंदाचा कार्यक्रम आहे. परत एकदा मनापासून आपल्यामार्फत सगळ्या आपल्या चाहत्यांना ही विनंती प्रार्थना आहे की एक तरी झाड लावा आणि ते झाड टिकवा. स्वतःच्या नावाने लावा, मुलाच्या नावाने लावा आणि ते टिकवलं पाहिजे. जेवढं मुलांवरती प्रेम करतो तेवढंच आता झाडांवरती सुद्धा प्रेम करायला पाहिजे. आणि त्याशिवाय आता पर्यावरण नाही, कारण पर्यावरणाचे परिणाम आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलेले आहेत. त्यामुळे परिणाम वाढायच्या आधीच आपण प्रयत्न करावेत अशा अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी राजेंद्र मस्के, MD शिंदे, बापूतात्या गोरे, सुरेश आळेकर, संतोष शिथापे, सुरेश भंडारी, अनिल सुपेकर, शिवराज ताडे, चंदू कटारिया, विजय शेलार आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. श्रीराम मंदिराचं काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सुरेश आबा आळेकर, राजू देशमाने, इताबे वगैरे असे 4-5 जण आम्ही बसलो. बसल्यानंतर म्हणलो आपल्याही जुनं पुरातन काळातलं श्रीराम मंदिर उभं राहिलं पाहिजे. मग त्यात निर्णय झाल्यानंतर आम्ही मोठ्यापणाने या मंदिरामध्ये सर्वांनी संघ राहून आमच्या समाजाने पूर्णचा साथ देऊन सर्वजणांनी, दळवी साहेबांनी, MD सारा, MD शिंदेंनी, यांनी सर्वांनी आत्तापर्यंत हे मंदिर या रूपाला आलेलं आहे. या मंदिराचं आता 20% काम राहिलेलं आहे. तरी आतलं फरशीचं काम राहिलं होतं, पण काल दळवी सरांनी ती फरशी दिली, त्यांनी काम चालू झाले. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त झाडं लावण्याचं काम माजी मंत्री दादा भवनराव पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये आज केलेलं आहे. ही झाडं का लावायचं, परिवारण का करायचं, झाडं लावणं ही गरजेचं आहे. आज कोकणपट्टा, मुंबई, नाशिक या बाजूला, त्या बाजूला झाडं आहेत, त्या बाजूला तुफान पाऊस आहे. मग त्याच पद्धतीने आपण आपल्यापाशी झाडं लावण्याची गरज आहे. मग गुरुपौर्णिमाची सर्वांनी आणि श्रीवंधा शहरातील सर्व नागरिकांनी व सर्व व्यापाऱ्यांनी झाड लावण्याचं काम करावा. आणि या मंदिराचं काम चालू आहे, तरी 20% राहिलंय, तर सर्वांनी या मंदिरावर येऊन पाहून त्या सहकार्याची भूमिका करावी. ही हा जुळून नम्र विनंती आहे. गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा.